प्रचार ऐकलाच असेल की मनात मांडे खाणे, तर हे मांडे नेमकं असतात काय हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये खानदेशी स्पेशल मांडे तुमच्यासाठी मी आणले आहेत. मांडे फक्त मनातच नाही तर प्रत्यक्षात चाखणार आहोत. चला तर इथे आहे या सगळ्या सुपर वुमेन ज्या मांडे बनवतात आहे, आणि आपल्याला हे मांडे नेमके असतात काय कसे बनवतात याचं सगळं इन्फॉर्मेशन मिळणार आहे. मांडे म्हणजे पुरणपोळी, नुसतंच तव्यावरची पुरणपोळी नाही तर ही खूप मोठी पुरणपोळी. याला तुम्ही पूर्ण अन्न म्हणता, स्वयंपाकाला ना याला पूर्ण अन्न म्हणता. तर काही आम्हाला सांगा की मांड्यांचं सांस्कृतिक महत्व किंवा जे पारंपरिक जे ताट आपण करतो ते कसं असतं, ते कसं सजवतो. आता आपण ताट काढला, ताटामध्ये एका बाजूला पोळी, एका बाजूला एका वाटीमध्ये बासुंदी, एका वाटीमध्ये सार, इकडे भाताची वाटी, भजे, पापड, असं वाढताना त्याच्यावर गावरान तूप टाकायचं आणि देवाला नैवेद्य दाखवायचा. असं हे पूर्ण नैवेद्य, हा पूर्ण म्हणजे पूर्ण अन्न म्हणता याला. किंवा ते देवाला नैवेद्य दाखवला की आता आपल्या आले बाबा आपली माणसं पोरं मुलं बाळ पण त्यांना बसवायचं जेवायला. किती दिवसापर्यंत मांडे 8 दिवस राहील. मांड्यांना लागणारं जे पुरण असतं ते कशा पद्धतीने बनवतात ते आपल्याला सांगते. नाही तुम्ही हे जे पुरण आहे ते कशा पद्धतीने बनवतात? डाळ शिजून घ्यायची, पूर्ण शिजले का ते पाणी काढून घ्यायचं, परत पातेल्या डाळ टाकायची, डाळ टाकली का त्याची साखर टाकायची, ते साखरचं पाणी होत असतं मग ते पूर्ण पाणी कोरडं होतं, पूरण कोरडं असं गोळा होऊन जातं. तुम्हाला सतत ढवळत राहावं लागत असेल. हा मग चाळायचं ना ते चाळायचं, दोन वेळा शिजवतो डाळ शिजलेली असते म्हणून परत साखर मध्ये परत असे. हा मोठ्या पातेल्यात ते 13 ते 15 किलो डाळ शिजवली जाते, पूर्ण कोरडी करतात ते आणि मगच वापरल्या जाते. तर तुम्ही इथे बघू शकता की पुरणाची कन्सिस्टन्सी कशी असते. आता हे बघा, हे बिलकुल याच्यामध्ये पाणी नाही आहे, मस्त हा छान कणकेसारखाच गोळा आहे, फक्त थोडा अजून सॉफ्ट आहे. सर्वप्रथम तुम्ही कणकेचे गोळे बनवतात आहे, वेगळ्या पद्धतीने थोडे गोळे बनवतात आहे. तुम्ही यांची फोल्डिंग स्टाईल बघू शकता, हे आतमधल्या साईडला प्रेस करतात ते गोळे आणि वरतून एकदम सॉफ्ट. आणि याला तुम्ही तांदळाचं पीठ लावलं ना, वरतून कोटिंगसाठी ते तांदळाचं पीठ वापरतात. असे तुम्ही गोळे थोडे करून ओल्या कापडामध्ये ते असं बंद करतात. हे झाल्यावरती यांची दुसरी स्टेप असते की ते गोळ्यांना ते दोन्हीकडे थोडस हाताने लाटून घेतात आणि आता हे असं लाटल्यावरती त्याच्यामध्ये घट्टसर पुरण असत त्याचा गोळा थापतात आणि त्या दोन्ही कणकेच्या पोळीमध्ये ते व्यवस्थितपणे फिल करतात. हे मोठ पूर्ण परातीभर ते लाटतात आहे, असं व्यवस्थितपणे इव्हनली सगळीकडे स्प्रेड केलंय. थोडस तांदळाचं पीठ आणि व्यवस्थित त्यांनी लाटून घेतलं आहे, दोन्ही साईडला लाटतात आहे ते. आणि घट्टसर पुरण असल्यामुळे ते बाहेर येत नाही आणि ती पोळी फाटत देखील नाही मध्ये. आता त्यांनी ही पूर्ण पोळी लाटली आहे, आता त्या त्यांच्या स्किल्सनी हे पोळी अजून मोठी करणार आणि खापरावरती त्या आता ही एक वेगळी स्किल आहे त्यांच्याकडे, जशी आपण रुमाली रोटी बघतो मस्त मोठी अजून त्यांनी केली आहे. बघा त्यांच्या त्या ज्या पद्धतीने तुम्ही हाताळताय त्यांना बिलकुल ते फाटत नाहीये पोळी. आणि त्यांनी त्याच्यावरती खापर आहे ना, हे मातीचा खापर आहे, त्याच्यावरती त्यांनी मस्त मांडे टाकले आहेत. आता दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेतील.
मांड्यांची ऑर्डर तुम्हाला कुठून कुठून येते साधारण? पुण्याहून, बॉम्बे, जालना, नागपूर. आणि सणावाराची जास्त येत असेल? हो, सणावार गावातलं खूप येतात. दोन तीन घरी कसं चूल वगैरे मांडवा लागतो, दोन पोळींसाठी त्या सगळे ते बनवत नाही, त्या सगळे आठवडून देतात. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये सेंड करेल. तुम्हाला पण ऑर्डर प्लेस करता येईल इकडनं, की हे जे प्रतिम मांडे बनवतात आहेत ते तुम्ही एका कॉल वरती ऑर्डर करू शकता. आता मी टेस्ट करणार आहे मांडे, आणि मस्त मोठे मांडे याच्यासोबत तूप आणि दूध बासुंदी चालते. मस्त मराठी हे बासुंदी सोबत खूप छान लागेल, खूप छान लागेल. मांड्यांची चव आणि जे ते तुम्ही खापरावरती करतात मांडे, याची अप्रतिम चव लागते. म्हणजे मनात मांडे खाणे आणि मी आता हे प्रत्यक्षात मांडे खाते आहे. खूप छान, खूप सुंदर झालं आहे. मजा आली तुमच्याकडून मांडे शिकून आणि खाऊन मन तृप्त झाल्यासारखं वाटतंय. थँक्यू, तुम्ही आमच्यासोबत ही इन्फॉर्मेशन शेअर केली. आम्हाला मांडे कसे बनवतात आमच्यासारख्या लोकांना हे खरंच माहिती नसतं की एवढ्या मोठ्या पुरणपोळीला कसं महत्व, काय महत्व असतं त्याचं, त्याला कसे बनल्या जातात. तुम्ही आमच्यासोबत शेअर केलं, थँक्यू. गुढी पाडवा हा नवीन सण असतो, त्याला पुरणपोळीचं महत्व असतं. आणि सणाचं, सणाला या मांड्यांचं खूप महत्व असतं. आपण गुढी बांधतो का? तुम्ही तिकडे बांधतो? हो, बांधतो. ती गुढी उतरली का? आता मी जे सांगितलं होतं ना, आपण स्टार्ट करायचं आणि त्या गुढीला नैवेद्य दाखवायचा. पुरणपोळीचं महत्व आहे गुढी पाडव्याला, पुरणपोळीचं महत्व आहे. आणि आपण आकाश केले ना, ताट आपले आजोबा ते वारलेले राहतात, मग त्याचं पितर बस होतो, मग त्या पितरला बी हात स्वयंपाक चालतो, हात चालेल आणि गुढी पाडायला बी हात चालेल. आता संक्रांतीला ते इलाही राहतात, राहत का नाही, मग त्या त्या सणाला बी हात स्वयंपाक चालतो. म्हणजे हे एवढं महत्व आहे, एवढं महत्व आहे याचं. हे खूप डिफिकल्ट आहे, याला स्किल्स लागतात. आणि हे ज्या पद्धतीने बनवतात आहे हे फक्त काहीच जणांना येतं, आणि त्यातले एक्सपर्ट आमच्यासोबत आहेत आणि त्यांनी आज आपल्यासोबत ही मस्त रेसिपी शेअर केली आहे. थँक्यू व्हेरी मच, तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला सगळं एक्सप्लेन केलं. तरी आमचं काम चालू, त्यांचं काम चालू असताना मला एक्सप्लेन केलंय त्यांनी, म्हणजे यांच्या कामाला स्टॉप किंवा मस्त मोठे मोठे मांडे चालू आहेत एका साईडला. तुम्ही दोघे बोलत असं आम्हाला अडथळा आलाच नाही ना. बघा, म्हणजे त्यांचं असं स्किल आहे ते. तर अशा प्रकारे आपण खानदेशी स्पेशल मांडे हे शिकलो आहे. आणि तुम्हाला जो ऑर्डर करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, स्क्रीन वरती पण मी फोन नंबर इकडे त्यांचा तुम्हाला मेन्शन करते आहे, तर तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता आणि हे मांडे एन्जॉय करू शकता. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा. डोंट फॉरगेट टू हिट द लाईक बटन, सबस्क्राईब टू माय चॅनल अँड सी यू गाईज इन द नेक्स्ट एपिसोड. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय. इट गुड अँड फील गुड, लेट मी इट इट फर्स्ट. बाय बाय. या इकडे.